नमस्कार मित्रमैत्रिणीनो कर्म करत रहा हिशोब करणारा वर बसलाय काश्मीर घाटातून एक मेजर त्यांची तुकडी घेऊन पायी चालला होता हिमवर्षावाणी वाहने जाऊ शकत नव्हती यव्हाना त्या तुकडीला चाल करून पाच ते सहा तास झाले होते पौर्णिमेची मध्यरात्र होती मेजरला चहाची तलप आली पण वाटेतली सर्वच दुकानं बंद होती तेव्हा मेजर म्हणाले परमेश्वरा आत्ता चहा बिस्किटे तरी मिळवून दे रे बाबा मनातल्या मनात देवाचा धावा तो मेजर करत होता कच्चा शिधा शिजवायचीही सोय नव्हती दोन किमी पुढे गेल्यावर एक टेपरी दिसली अर्थात ती बंदच होती सर्वांनी इथे काही काळ आराम करा मेजरच्या हुकमासरशी सर्वांनी आपापलं सामान खाली टाकलं साहेब आता चहाची किटली त्यातील एका सैनिकांनी मेजरला विचारलं तेव्हा मेजरही वेळ शांत बसले त्यांनाही काही सुचना असं झालं पण एक दुकान होतं पण ते बंद होतं मनात विचार चालू होते दुकान तोडून काही घेणंही सरळ सरळ चोरी मी जर शांत होते तो सर्वांची तोंड बघत असतानाच आतला आवाज आला तोड कुलूप त्यांनी हुकूम दिला तोडारे कुलूप एका झटक्यात कुलूप निखळलं वीस पेले चहाचं सामान मसाला आलं किटली स्टो आणि चाळीस पन्नास पारलेची होते एका सैनिकाने भरपूर आलं घालून चहा बनवला सर्वांनी चहा पिला खाल्ली दोन थर्मास चहा आणि बाटल्यात पाणी भरून घेतलं सर्व सामान धुवून आवरून ठेवा आदेशानुसार काम होईपर्यंत मेजरने हिशोब केला दोन हजार रुपये मालकाला दिसतील असे ठेवले आणि मेजरनी त्या तुड तोडलेल्या कुलपाचीही किंमत त्या दोन हजार रुपयेमध्ये ऍड केली होती मजल दरमजल करत तुकडी मुक्कामी पोहोचली आता तीन महिने तिथेच ठाण मांडून राहायचं होतं तीन महिने पूर्ण झाले तुकडीने सरस कामगिरी बजावली होती यथावकाश त्यांची बदली तुकडी आली आणि हे परतीच्या प्रवासाला निघाले पुन्हा तीच टपरी संध्याकाळ असल्याने उघडी होती एक वृद्ध मालक ग्राहकाची वाट पाहत होता तुकडे दाखल झाली तसा तो वृद्ध वृद्धाला खूप आनंद झाला जी साप पचास चाय अभी देता धंदा कैसा चल रहा है भगवान ने ठीक ठाक रखा है भगवान साहब सबका ख्याल रखता है जब भगवान ख्याल रख रहा है तो इतनी गरीब कैसे तेरी गरीबी बता रही है के भगवान है कि नहीं त्या सैनिकाच्या तुकडीतील एक नास्तिक सैनिक त्या वृद्ध आजोबांना बोलत होता नाही साहब भगवान है और ओ पुकारणे भी करता है मी पटवून देऊ शकतो ते कसं मेजरनी विचारलं तीन महिन्यापूर्वी पौर्णिमेच्या दिवशी अतिरेक्यांनी माझ्या मुलाला उचललं होतं त्याला काही विचारण्यासाठी पण माझ्या मुलाला त्यातील काहीच माहिती नव्हती परंतु त्याला विनाकारण घेऊन गेले होते साहेब मारून मारून मुलाला अर्धमेला करून ते निघून गेले मला दुपारी निरोप मिळाला लगेच टपरी बंद करून मी गावी गेलो नेहमी टपरी बंद केली की सामान बरोबर नेतो पण त्या दिवशी शंभर चहाचं सामान आणि तेवढीच बिस्किटे तशीच ठेवून मी निघालो पोराला दवाखान्यात भरती केलं होता नव्हता तो पैसा खर्च केला पंधरा दिवसांनी पोरगा हाताशी आला पण एक पै किशात नव्हता डोक्यावर एक हजाराचं कर्ज झालं साहेब टपरीकडे येताना सतत देवाला प्रार्थना केली की देवा आज अकराशे रुपयेचा तरी धंदा होऊ दे पण पाहतो तो काय टपरीचं कुलूप तुटलेलं रडत रडत मी आत शिरलो आणि दुसरा धक्का बसला चहाचं सामान निम्म झालेलं बिस्किटं संपलेली सर्व वस्तू स्वच्छ धुवून आवरलेल्या आणि साहेब एका डब्याखाली दोन हजार रुपये होते हो देवानं माझं ऐकलं साहेब यव्हाना सर्वांना तो कोणत्या प्रसंगाबद्दल बोलतोय ते लक्षात आलं मेजरने सैनिकांना नजरेनेच गप्प राहायला सांगितलं मेजरनी विचारलं यात देवाचा काय संबंध बाबा साहेब टपरीला कुलूप होतं कित्येक लोक सरळ पुढे निघून गेले असतील पण कोणीतरी खरंच गरजो आला असावा आणि देवाने त्याला कुलूप तोडायची बुद्धी दिली असावी नाही तर अशी तरी कोण मदत करतं नाही तर असं काहीही घडलं नसतं आणि तो खरंच गरजू होता म्हणून पैसेही ठेवून गेला अगदी हजाराचं सामान घेऊन तो दोन हजार रुपये ठेवून गेला बोलता बोलता वृद्ध हमसू लागला देव आहे साहेब देव आहे किती झाले पन्नास चहा आणि पन्नास नानकटाईचे एकूण सातशे पन्नास रुपये झाले साहेब मेजरनी त्याला हिशोब विचारला आणि त्याचे पैसे त्याला दिले पण मेजरला मात्र त्या रात्रीची काकुळतीची भूक आठवली चहासाठी केलेला देवाचा धावा आठवला आणि कुलूप तोडणंही आठवलं पाकिटातून पैसे काढून त्या वृद्धाला ते देत म्हणाले देव आहे बाबा खरंच देव आहे तेव्हा हा छोटासा प्रसंग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद